subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. महाराष्ट्र राज्य मथाड़ी ट्रांसपोर्ट एंड जनरल कामगार यूनियन के माध्यम से स्वर्गीय आमदार अन्ना साहेब पाटिल के 39वीं पुण्यतिथि व मथाड़ी कामगारों की ऑनलाइन सभा का आयोजन मथाड़ी भवन में किया गया। इस अवसर पर मुख्य तौर पर शामिल रहे विधायक गणेश नाईक, MLC शशिकांत शिंदे व अन्य मान्यवर। इस कार्यक्रम की अधिक जानकारी देते हुए मथाड़ी नेता नरेंद्र पाटिल ने राज्य सरकार पर निशाना साधते हुए कहा है कि मुख्यमंत्री को टाइम नहीं है मथाड़ी कामगारों की समस्या सुनने के लिए। महाविकास आघाड़ीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर मी वारंवार मुख्यमंत्र्यांना माथाडीच्या विविध प्रश्नासंदर्भामध्ये वर्षा किंवा सह्याद्रीवरती माथाडी कामगारांची एक संयुक्त बैठक घ्यावी अशी विनंती करत होतो, परंतु ती काय झाली नाही। त्यानंतर कोविडचं महामारी सुरू झाली। कोविडच्या महामारीच्या काळात मुख्यमंत्र्यांचे फोन आले, त्यावेळेलाही मी त्यांना सांगितलं, त्यांनी आग्रह केला की APMC मार्केट नरेंद्र सुरू करा, आम्ही त्यांच्या आदेशावरून सुरू केलं। त्यानंतरही त्यांना सांगितलं की साहेब आमच्या माथाडी कामगारांचं अत्यावश्यकमध्ये समाविष्ट करून घ्या, त्यानंतरही त्यांना वेळ भेटला नाही। आणि जसे जसे दिवस गेले तसे तसे साहेबांनी कधी माथाडी कामगारांच्या प्रश्नासंदर्भामध्ये वेळच दिला नाही। ही गोष्ट खरी आहे की मुख्यमंत्र्यांकडे आमचे काही विभाग आहेत आणि काही विभाग नाहीत, पण राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे। माथाडी चळवळ ही फार मोठी चळवळ आहे, या चळवळीतले प्रश्न समजून घेणे आणि त्याला खालच्या मंत्र्यांना आदेश देणे, परंतु एकदाही त्यांनी कधीही वेळ दिला नाही, त्याच्यामुळे माझी खरीच नाराजगी मुख्यमंत्र्यांकडे आहे। काय तर माझ्याबद्दल दरवेळेला काही झालं, म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आले तर ती एकच टीका होते, मुख्य शिवसेनेचे नरेंद्र पाटील। खासदारकीच्या निवडणुकीला मी शिवसेनेमध्ये गेलो एज अ कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साहेब आणि उद्धवजी ठाकरे साहेबांना चांगलं माहीत आहे, परंतु निवडणुकीच्या नंतर हे जे महाविकास आघाडी झालं त्या महाविकास आघाडीच्यामुळे मी गेलो तर हिंदुत्वाच्या विचारावरती गेलो होतो। माझं काय राष्ट्रवादीने काय अपमान केला होता, काय राष्ट्रवादीने मला नाकारलं होतं, काय माझं कुठं काय कमीपणा केला होता, असा प्रकारच नव्हतं। पण कुठेतरी माथाडीची कामं ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणीस साहेबांनी हाती घेतली होती आणि म्हणून त्यांच्या बोलण्यावरती खासदारकीला मी निवडणूक लढवली। कालपर्यंत छत्रपती उदयनराजे भोसलेंची अचानक हायवेला भेट झाल्यानंतर TV वरती मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेचे नरेंद्र पाटील असा उल्लेख होतो, काही शिवसैनिकांचा फोन आला, त्यांनाही वाटतं की साहेब असं नका करू। मी म्हणतो की छत्रपतींना मी भेटलो हा माझा वैयक्तिक विषय आहे, देवेंद्रजींकडे जातो हा माझा वैयक्तिक विषय, ह्याचा आणि पक्षीय काय संबंध नाही। सारखं शिवसेनेच्या नेत्यांना माझ्या नावाच्याबद्दल का कमीपणा यावा, त्याच्यामुळे तसंही शिवसेनेच्या नेत्यांचा आमचं काही जास्त काही संबंध येत नाही। फक्त माझं बोलणं फक्त एकनाथ शिंदे साहेबांशी कामानिमित्त होतं आणि म्हणून मलाही आता कुठेतरी वाटायला लागलं की आपण अलिप्त राहिलेलं जास्त बरं आहे। त्यांनाही टीकाटिप्पणी नको, सामान्य शिवसैनिकांनाही नाराजी नको, नेत्यांचं काही फरक पडत नाही, त्याच्यामुळे आपण जरा थोडंसं थांबावं। आणि राहिला मुद्दा BJP असं आहे की देवेंद्रजींच्या विचाराचा एक कट्टर कार्यकर्ता म्हणून मी आहे। कधी जायचं नाही जायचं, मराठ्यांचे कामं करायची हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, तो मी नक्की करेन। बघा, ज्या 102वी घटना, मराठा आरक्षण चांगला विषय, 102वी घटना दुरुस्तीबद्दल महाविकास आघाडीचे मंत्री टीकाटिप्पणी करत होते, काय करत होते की देवेंद्र फडणीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना चुकीच्या माध्यमातून मराठा आरक्षण दिलं, सुप्रीम कोर्टात केस चालू असताना अटॉर्नी जर्नीने त्यांनी काय सांगितलं की 102वी घटना दुरुस्ती ही केंद्रामधील असणाऱ्या आरक्षणासंदर्भात आहे, राज्याला जर आरक्षणामध्ये वाढ करायची असेल किंवा कुठल्या समाजाला आरक्षण द्यायचं असेल तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे। आता हे महाविकास आघाडीचे अशोकराव चव्हाण एकतर मराठा समाजाचं दिशाभूल करतात, लोकांना सांगतात की 102वी घटना दुरुस्तीमध्ये देवेंद्रजींनी आरक्षण दिले तर चुकीचं आहे, हे शब्द विधान परिषदेच्या मागच्या अधिवेशनामध्ये झालं, आता तर दूध का दूध पाणी का पाणी झालं की जे आरक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साहेब दिलं हे SCBCचं योग्य आरक्षण आहे आणि हे आरक्षण टिकलं पाहिजे। आता महाविकास आघाडीचं काय करतंय ते आम्हाला पण बघायचंय। आता आम्ही बघणार आहे अशोकराव चव्हाण तिथं काय त्यांचे वकील व्यवस्थितपणे युक्तिवाद करतील आणि SCBC आरक्षण टिकवतेत का आणि काहीतरी खोडसळपणा करतेत, त्यात आम्हाला बघायचंय। BJP रेणु से साई पवार साथ पंकज बेनोसी की रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई। सब्सक्राइब टू आवाज टुडे।
Click on the bell icon for latest national and international buzzing news.